जुन्नर तालुक्याची जनता दुष्काळामध्ये होरपळते आणि आमचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी नाचतायत. अरे शरम वाटली पाहिजे. या तालुक्यामध्ये एकतर आपली कित्येक मंडळ दुष्काळामध्ये समाविष्ट झालेली नव्हती. अतुलजी बेनके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दिलीप वळसे पाटील साहेब आणि कलेक्टर साहेब या सगळ्यांचे प्रयत्न आणि त्यानिमित्तानं काही मंडळं पुन्हा दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट झाली. आणि आमच्या लोकप्रतिनिधी सांगितलं होतं की उरलेली मंडळं मी दुष्काळामध्ये आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. काय केलं अधिवेशनामध्ये? तसं काही झालं नाही. तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यामध्ये काय परिस्थिती आज? लोकांना प्यायला पाण्याची समस्या आहे, शेताला तर पाणी नाहीच आहे. आणि इतकी गंभीर परिस्थिती तालुक्यामध्ये इवन राज्यामध्ये असताना हे शिवसेनेत दाखल झालेले महाशय आज शिवसेनेच्या प्रचाराच्या निमित्तानं जुन्नर शहरामध्ये नाचतायत तुम्ही. ही तालुक्याची आपली संस्कृती आहे, ही परंपरा आहे. लोकप्रतिनिधीला जर स्वतःचं आपल्या पदाचं भान राहत नसेल आणि आपला तोल जात असेल आणि ज्या तालावर तुम्ही नाचताय तो ताल नेमका तुम्ही कशासाठी धरलाय? अरे जनतेच्या तालाशी तुम्ही समरस व्हा, दुःखाशी समरस व्हा, अडचणीशी समरस व्हा. या गोष्टी मात्र तुम्हाला सांगण्याची वेळ आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर येते. ही फार दुर्दैवी बाब आहे. आणि आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या लोकांनी काम केलं त्यांच्याकडे तर एकदा बोलून बघा. कित्येक लोक आमदार या तालुक्यामध्ये झाले, त्यांनी किती मोठं काम उभं केलं, कसे वागले, कसे लोकांसमोर गेले, याचं अवलोकन आपण करा. तालुक्याचे या प्रतिनिधींच्या बाबतीमध्ये हे जे काही झालेलं आहे हे अतिशय निंदनीय आहे, याचा आम्ही पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.